असं 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग हा या रस्त्यावर 2,235 कोटी रुपयाचा एक डबल डेकर ब्रिज आहे. पुणे सोलापूर 5,000 कोटी, हडपसर ते यवत, पुणे शिरूर नगर 56 किलोमीटर हा 11,000 कोटी, हे 50-60 हजार कोटी रुपयाचे पूल बांधायचे आहेत. हा जो पालखी मार्ग आहे मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपुरी, धर्मपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट, दिवेघाट ते हडपसर, याच्या जवळपास शेवटचा दिवेघाट ते हडपसर जो आहे तो त्याचंच फक्त निविदा राहिली आहे, लवकरच तो मंजुरी होईल. आणि हाही पण मार्ग जो आहे हा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा टार्गेट दिलेला आहे. मला नक्की विश्वास आहे की संत ज्ञानेश्वर मालखी मार्ग 7,500 कोटी आणि जवळपास संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 4,000 कोटी असं 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि मला अतिशय आनंद आहे की या दोन महान संतांच्या दर्शन घ्यायला आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जेव्हा आपले सगळे पालखी घेऊन सगळे भक्त जातात तेव्हा त्यांच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्थांची चिंता करून आपण हा बांधलेला आहे. आणि खरोखर आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करण्याची संधी मला मिळाली. आज विशेषतः अजितदादांनी ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये एकंदरीत जे महत्त्वाचे आहेत 5 रस्ते, जे रस्ते पुण्याला येऊन मिळतात त्याच्यामध्ये पुणे सातारा हा या रस्त्यावर 2,235 कोटी रुपयाचा एक डबल डेकर ब्रिज आहे, त्याचं DPR तयार आहे. पुणे सोलापूर 5,000 कोटी, हडपसर ते यवत एलिव्हेटेड हायवेचा DPR तयार आहे. पुणे शिरूर नगर 56 किलोमीटर हा 11,000 कोटी, याचाही DPR जवळपास तयार आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर, आता खासदार साहेब सांगत होते मला, त्याचा DPR 54 किलोमीटर 7,500 कोटी हाही तयार आहे. आणि नाशिक फाटा ते खेड हा 9,000 कोटी रुपयाचा आहे, याचाही DPR तयार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त या वेस्टर्ली बायपासवरचे पूल आहेत ते तुम्ही टाकून घ्या त्याच्यात, हे 50-60 हजार कोटी रुपयाचे पूल बांधायचे आहेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींबरोबर माझी मिटिंग झाली तर मी त्यांना विनंती केली की या कामाकरता जर लँड एक्विजिशन लागली तर ती महाराष्ट्र सरकारने द्यावं, युटिलिटी शिफ्टिंग आणि लँड एक्विजिशन, आणि त्याचबरोबर जो GST आहे 9%, कारण हे प्रीकास्ट काँक्रीटचं काम आहे, तर स्टील आणि सिमेंटवरचा GST जो राज्य सरकारचा आहे तो जर माफ केला तर नॅशनल लॉस होईल. आणि त्याचबरोबर रेती असेल, ॲग्रिगेट असेल किंवा गोटा असेल याच्या बाबतीत रॉयल्टी फ्री द्यावं, 3-4 मागण्या दिल्या, बैठकीत त्याचे मिनिट्स पूर्ण झालेले आहे. आणि तुम्ही जर हे मला MOU केला तर मी हे 50,000 कोटी रुपयाचे पुणे शहरातील पूर्ण ब्रिजेस बांधून द्यायला तयार आहे. मी हे आपल्याला विश्वास देतो.